केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेला कडाडून विरोध केला जातोय. अग्निपथ ही योजना सैन्य भरती संदर्भातली योजना आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी या योजनेबाबतची घोषणा केली होती आणि आता त्याला विरोध वाढू लागला. बिहारमध्ये या योजनेविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. यामुळे आगजनी हायवे जाम झालेला आहे तर काही ठिकाणी ट्रेन सुद्धा रोखून विरोध दर्शवण्यात येतोय. ही दृश्य आपण पाहतोय. नवादा बिहारमधली ही दृश्य आहेत. बेरोजगार तरुण या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत. या योजनेला विरोध सुरू झालेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये टायर जाळून केंद्र सरकारच्या या योजनेचा विरोध करण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केली होती. पण यामुळे युवकांना सैन्यात कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही, त्यामुळे सैन्यात भरतीची तयारी करणारे तरुण निराश झाले. त्याचे पडसाद सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. ही दृश्य आपण पाहतोय. बिहारमधली ही प्रातिनिधिक स्वरूपाची दृश्य म्हणता येतील. याआधीसुद्धा अनेक ठिकाणी अशा स्वरूपाची निदर्शनं झालेली आहेत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अमेय चुंबळे आपल्यासोबत जोडले गेलेत. अमेय, अनेक ठिकाणी विरोध दर्शवला जातोय. काल दिल्लीतही या संदर्भात निदर्शनं झालेली आहेत. या तरुणांचं म्हणणं आहे की त्यामुळे बेरोजगारी अधिक वाढेल. यानंतर आता केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका आहे? हो सर, आपण जर का पाहिलं तर हे मोदी सरकारचा हा अजून एक थोडासा आततायीपणाचा निर्णय असं म्हणता येईल. कारण उत्तर प्रदेश असो किंवा बिहार असो राजस्थान असो, या राज्यांमध्ये अशा तरुणांची संख्या खूप मोठी आहे ज्यांना कुठल्या ना कुठल्या सरकारी नोकरीमध्ये प्रवेश हवा आहे. मग ती IAS IPS असो किंवा अन्य परीक्षा असो. आणि सैन्य भरती ही एक अशी गोष्ट आहे जी दरवर्षी निघतेच. म्हणजे आता आपण बघितलं MPSC किंवा इतर राज्यांच्या जे प्रादेशिक सेवा बोर्ड आहेत त्यांच्या अनेक म्हणजे हजारो पदांच्या जी भरती ती काय दरवर्षी निघत नाही, पण लष्करी भरती जी आहे ती दरवर्षी निघते. आणि ह्याच्यामुळे हजारो तरुण ह्याच्यावर आस लावून बसलेले असतात, त्याची तयारी करत असतात, त्याचं फिजिकल ट्रेनिंग घेत असतात. आणि अशामध्ये केंद्र सरकार अचानक ही स्कीम आणतं की 4 वर्षांनी 75% जे सैनिक असतील ते निवृत्त होतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या स्कीममुळे जी कायमस्वरूपी भरती आहे जवानांची ती आता केंद्राकडून बंद होणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जरी 4 वर्ष नोकरी मिळाली तरी 4 वर्षांनी आपलं काय, म्हणजे तेव्हा पुन्हा स्पर्धा परीक्षा द्यायच्या का, तेव्हा पुन्हा एक्झामला बसायचं का, आणि मग कुठेतरी 29 आणि 30 वर्षी पुन्हा दुसरी सरकारी नोकरी धरायची का, असे अनेक प्रश्न या तरुणांसमोर आज उभे राहिलेत. अगदी आम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय की औद्योगिकरण कमी असल्यामुळे या राज्यातले तरुण प्रामुख्यानं सैन्य भरती आणि शासकीय सेवांकडे वळत असतात. आणि अशा पार्श्वभूमीवर जर कायमस्वरूपी सैन्यातली नोकरी मिळणार नसेल तर हे तरुण त्यामुळे हवालदिल झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांचा संताप अशा पद्धतीने व्यक्त केला आहे. उत्तर भारतात गेल्या 2 दिवसांपासून अशा स्वरूपाचं दृश्य अनेक ठिकाणी दिसत आहे. आर्मी भरती योजनेवरून आता वातावरण तापू लागले. उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये या अग्निपथ योजनेला विरोध होतोय. 4 वर्षांसाठीची ही लष्करी सेवा असणार आहे आणि त्यानंतर जर उमेदवार फिट असेल तर त्याला नोकरीत कायम केलं जाणार आहे.